मिर्जी कला वाणिज्य महाविद्यालयात व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन, चिक्कोडी विभागनी स्तरावरील 21 संघांचा सहभाग। येथील लट्टे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिर्जी कला वाणिज्य महाविद्यालयात राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव यांच्या संयुक्त आश्रयाखाली चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा स्तरावरील 4th पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार तारीख 5 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण चौगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सदलगा सरकारी पदवीपूर्व कॉलेजचे प्राचार्य डॉ एन आर पाटील हे उपस्थित होते। डॉक्टर प्राध्यापक होंबय्या होनगेरे यांच्या नाडगीत प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत आणली। उपस्थित सर्व मान्यवरांनी मालार्पण करून ज्योतीचे स्वागत केले। स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक गोपाळ महामुनी यांनी केले, तर मैदानाची पूजा स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष जयकुमार खोत यांच्या हस्ते करण्यात आले, तर माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांच्या हस्ते फीत कापून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। क्रीडा प्राध्यापक बी एस इटना यांनी खेळाडूंना शपथ दिली। या प्रसंगी व्यासपीठावर संचालक बाबासाहेब खोत, तात्यासाहेब चौगले, अण्णासाहेब बेडगे, बाळासाहेब पाटील, महावीर हिरुकुडे, निवृत्त प्राध्यापक बी एम असक्की, कुमार बेडगे आदी उपस्थित होते। तर महाविद्यालयाच्या वतीने अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व उद्घाटक व इतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला। उद्घाटनांचा पहिला सामना जल्ले कॉलेज निप्पाणी विरुद्ध SPM कॉलेज हारुगेर यांच्यात झाला। डॉक्टर एन आर पाटील यांच्या हस्ते टॉस करण्यात आले। याप्रसंगी उद्घाटक सुदर्शन खोत व प्रमुख पाहुणे डॉक्टर एन आर पाटील यांनी मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। डेरेक रेडमॅन अंतवरु भागवहिसिदरु। आ ओंदु पंद्यदल्लि अवरु गेल्ललिल्ल, आदरे अदृष्टवशात् एनागित्तंद्रे आ पंद्यदल्लि ಅವರು ಇನ್ನೇನೋ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕಂತ ಇದ್ರು, ಅಷ್ಟರೊಳಗೆ ಬಿದ್ದು ಕಾಲಿಗೆ ಫ್ರ್ಯಾಕ್ಚರ್ ಆಗ್ತದೆ ಯಾರಿಗಂದರೆ ಡೆರಿಕ್ ರೆಡ್ಮ್ಯಾಂಡ್ ಅವರಿಗೆ 1988 ಶಿಯೋಲ್ ಒಲಿಂಪಿಕ್ ಗೇಮ್ಸಲ್ಲಿ। ಆದರೂ ಅವರು ಅದನ್ನು ಬಿಡಲಿಲ್ಲ, ನನ್ನ ಕಾಲು ಮುರಿದ ಮುಳೆ ಬರ್ದದ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬಿಡಲಿಲ್ಲ। ಸುಮಾರು ಸತತ 4 ಸಲ ಅವರ ಆಪರೇಷನ್ ಆಯಿತು, ಕಾಲಿಗೆ ಬಲಗಾಲಿಗೆ 4 ಸಲ ಆಪರೇಷನ್ ಆಯಿತು। ಆದರೂ ಸಹಿತ ಮುಂದಿನ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲೇಬೇಕಂತ ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿ ಒಂದು ಫಿಸಿಕಲ್ ಫಿಟ್ನೆಸ್ ಅಂತ ತೆಗಿತಾರೆ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಸರ್ಕಾರದಿಂದ। ಮತ್ತೆ 1992 ಬಾರ್ಸಿಲಾನದಲ್ಲಿ ಒಲಿಂಪಿಕ್ ಗೇಮ್ ನಡೀತಾರೆ, ಆ ಬಾರ್ಸಿಲಾನಾ ಗೇಮ್ ಒಲಿಂಪಿಕ್ ಗೇಮ್ಸಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲೇಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು 4 ಸಲ ಆಪರೇಷನ್ ಆದರೂ ಸಹಿತ ಮತ್ತೆ 1992 ಒಲಿಂಪಿಕ್ ಗೇಮ್ಗೆ ಅರ್ಹತೆಯನ್ನು ಪಡಿತಾರೆ, ಫಿಸಿಕಲ್ ಫಿಟ್ನೆಸ್ ಅಂತ ಪಡಿತಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ। ಅಷ್ಟು ಫಿಟ್ನೆಸ್ ಪಡೆದು ಆ ಒಂದು 1992 ಒಲಿಂಪಿಕ್ ಗೇಮ್ಸಲ್ಲಿ ಅವರು 400 ಮೀಟರ್ದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಓಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತಾರೆ। ಆದರೆ ಅದೃಷ್ಟವಶಾತ್ ಏನಾಗ್ತದಂದರೆ ಸುಮಾರು 50 ಮೀಟರ್ ಹೋದ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಕಾಲು ಪೆಟ್ಟಾಗಿ ಕೆಳಗೆ ಬೀಳ್ತಾರೆ। या प्रसंगी स्पर्धेचे प्रायोजक सुहास डोमणे, सिद्धगौडा पाटील, अजित तारदाळे, सूरज दानवाडे, अमोल चौगले, रोहित पाटील, महेंद्र पाटील, सागर केसरकर, मोहन सुखसारे, गुरुराज देशपांडे यांच्यासह राघवेंद्र चित्रकार, संघटक बी एस इटनाळ यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी व बेडक्या शमनेवाडी येथील क्रीडाप्रेमी उपस्थित होते। सूत्रसंचालन श्रेयस यांनी केले, तर आभार प्राध्यापक होनलगेरे यांनी मानले।